नमस्कार मित्रांनो, संदीप ऑक्सुरे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आलो एक नवीन खतरनाक प्रँक घेऊन. तर प्रँक असा आहे मित्रांनो, मी आता खाली एकदम गार झोपलेली, बघा म्हणजे 4 वाजता झोपली होती पोरगी, अजून काय उठली नाही. जवळजवळ आता 6 वाजत, म्हणजे 6:05 झाले. हे बघा खोटं कशाला बोलू, जे आहे ते खरं सांगतो. तर मित्रांनो, भूमीवर आपण एक असा प्रँक करणार आहे. भूमी आहे, भूमी म्हणजे मटण वगैरे चिकन वगैरे खात नाही, म्हणजे माळकरी वगैरे नाही ती, पण ती पहिल्यापासूनच खात नाही लहानपणापासूनच. तर आपण आहे ना तिच्यावर काहीतरी असा प्रँक करू, तुम्ही पूर्ण बघत राहा. चला बघूया, आता आपण डायरेक्ट खाली जाऊ. A few moments later. अरे उठ, 6 वाजले. 6 वाजले. सा तुम्ही किती वाजता मला म्हणले? तुम्ही काय म्हणले मला किती वाजता? अगं व्हिडिओ काढू शकतो आपल्याला इंस्टाग्रामला. तुम्ही असं कुठं असत बरं आणलं पडत तुझे काही काय असून गेस्ट कर बरं. गेस्ट नसत काय आणलं असून चॉईस कर बरं. तुला माशीची चटणी आवडते ना? तुला माशीची चटणी आवडते? माशाचा खिमा आहे, खिमा माशाचा खिमा. मम्मीने नाव सांग ना. माशाचा खिमा आवडतो तुला? चांगले माशीची चटणी भूमी. अगं एकदम भारी आहे, तू म्हणलीस ना मला एकदा खाऊन पाहायचं. मी नाही असं कधी म्हणलं. वाज घ्या ना बघ. नाही अगं आज येणं माशीची चटणी भूमी. अगं भूमी माशीची चटणी आहे. आणलं नवऱ्याने. अगं थोडं खाय ना. मला नाही खायचं. अगं फेमस पॉम्पलेट माशीची चटणी. नाही खायचं मला उलटी यायला लागली आहे. बघ मम्मी मला उलटी येऊन गेली. माशीची चटणी भारी भूमे. शांत बसा भूमे. नाही ना बाबो का भारी आहे भूमे. काय मम्मी कशी फोन करते? अगं माझी चटणी अगं मला नाही असं अन्न पाणी फेकून देते तू. राजू नका. तिने चिंदा तळले. चिंदा
नाही गायचंय मला नाही गायचंय एवढी चांगली सोन्यासारखी माझी ताजी गोष्ट आहे ते वरती मासी चेपटी खात नाही तू मला नाही खायची ना लोकांच्या बायका सगळं खाते तुला खायला नाही वळत उठली 4 वाजता झोपली 6 वाजता उठली 5 वाजता झोपले होते मी कामा राग होती अगं खाल्लं पाहिजे तुम्ही तू अगं ना V14 V14 C14 G14 याच्यात सगळे अल्फाबेटिकल सपोर्टिंग प्रोटीन भेटतात प्रोटीन मम्मी थोडं एवढं भारी वास तुम्ही सगळ्यात भारी आहे वहिनी पण खाती मटन चिकन खाती माझीच बायको खात नाही दुसरी बायको करा तुम्ही दुसरी बायको करू आता मी या मटणासाठी अगं जाऊ दे चल तुला नाही खायचं ना मला वाढून दे भारी लागत अग उभे काय ना अग अगं चल अगं उभे इतकं भारी आहे ना तुम्ही म्हणजे एकदम भारी मला माहित होत तू खाणार रे रोशीन ग बाया झालेलीच आहे मी अगं तरी खाय अजून जास्त अशी दाढी वाईट अशी दाढी मस्त पैकी उशी सो नको बोलू नको तुला आज मी मच्छी खाऊ घालणारच आहे माशा करी हो भूमे अग खाय भूमे चांगलं असते रडायला काय झालं एवढं प्रेमाने नवरीने घेऊन यायचं तू खायचं नाही हे चुकीच आहे भूमे त्रास देऊ नका मला नका त्रास देऊ नका त्रास देऊ ना मला त्रास तुला कुठे देते मी त्रास इकडे अगं लय भारी आहे हात मच्छीला फजीला लावलेले मला आंघोळ करणारे मी आता घाणेरे खायची मला दादा धर थोडं अबा मी माझ्या हाताने खाऊ घालतो नाही खायची मला माझ्या हाताने खाऊ घालतो इकडे इकडे आता लय सुंदर लागत इकडे का त्रास दूर राहिले त्रास कटवू राहिले एकदम भारी खेळ बनवून देणे एक घास तुझं प्रेम नाही प्रेम माझं
नाही प्रेम माझं म्हणजे प्रेम नाही तुझं माझं आज नाहीये बाबू मला राजू नका बाबू बिबू गेला खड्ड्यात तू हे मासे खे पहिले हे आज केलं ना मला ताप येणार आहे आता ताप पापलेट पापलेट मम्मी कधी येणार मला काय झालं मम्मीच कशाला नाव येते मी तुला आणलं नाही मम्मी माहिती तुम्हीच खा शी माझ्यासमोर सोडू पण नका शी इतकी सुंदर मच्छी उभे पापलेट अगं लय भागे पापलेट तुला माहितीये का मी इतकं प्रेमाने आणलं तुला 200-300 रुपये किलो पापलेट कोरलेले मी नाही खात म्हणलं ना घाण ये घाण घाण ये वास येतोय कधी खाल्लं नाही कधीच नाही खाल्लं किती नाही मी खातच नाही तुम्हाला माहित नाही बाबू पाप लागत नाही पाप लागत मला खाय 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 भूमे खाय भूमे खाय भूमे का चित्र असून भूमे मम्मी तुला मासे खात येत नाही किती काय पिशवी लावली अंगाला मला झोप येत होती माहिती किती गाड तिकडे खाते मला नाही खायचं नशी तोच हात लावते अंगाला एक नंबर तुम्ही तिथं बसून दे खाणं मी प्लेट आणून देऊ का प्लेट आणून प्लेट आणून कुठे आली तू प्लेट आणायला माशी काय माशा नाही त्याच्यात वास येतो मला घाणेडा हा माशा आहे आमासा कसा वाटला तुला हा वासा कसा वाटला वासा उडले कुठे कॅमेरा उडले उडले त्रास नाही बाबो होतो कुठे कॅमेरा ते बघ तिथं कुठे कॅमेरा ते बघ तिथं तुम्ही मासा काही खात नाही पार तुम्ही किती सोन्याचा मासा आणून दिला तरी ते खाणार नाही तर आमचा हा प्रँक आम्ही इथं संपून टाकतो आणि हे मासा काय खाणार नाही मला हे पण माहितीये मग सासूला पण म्हणलं होतं हिला मासा खाऊ हिला मासा खाऊ घातलं ती काय घरच्या खाणारच नाही म्हणजे माझी पोरगीस मासा खाणारच नाही अजिबात खाणार नाही तर मित्रांनो हा प्रँक कसा वाटला नक्की कमेंट मध्ये आणि हा लवकरात लवकर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा यावेळेस मला आहे ना जवळजवळ 3K लाईक पाहिजे 3K आणि कमेंट भरभरून कमेंट पाहिजे अशी काय गुमे हा जग सुधारली तुझी चला मित्रांनो बाय बाय.